मॉर्निंग मित्रांनो, आज आपण आपल्या सेकंड ऑनलाइन लेक्चरला सुरुवात करणार आहोत. या आधीच्या लेक्चर मध्ये आपण इतिहास या विषयाशी संबंधित सिलेबस, रेफरन्स बुक आणि ओल्ड क्वेश्चन पेपरचे अनालिसिस यावर थोडक्यात चर्चा केली होती. आज आपण आपल्या मूळ विषयाला हात घालणार आहोत. त्यामध्ये आपण आपला पहिला टॉपिक भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना व विस्तार हा अभ्यासणार आहोत. मित्रांनो, हा टॉपिक आपल्याला मुख्यतः तीन मुद्द्यांच्या आधारे अभ्यासायचा आहे. त्यामध्ये आपल्याला पहिला मुद्दा अभ्यासायचा आहे युरोपियनचे भारतात आगमन, दुसरा मुद्दा अभ्यासायचा आहे मुघल सत्तेचे पतन व विघटन आणि तिसरा मुद्दा अभ्यासायचा आहे ब्रिटिश सत्तेचा विस्तार. तर मित्रांनो, आज आपण आपल्या पहिल्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. तो टॉपिक कोणता? भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना व विस्तार. आणि त्यामध्ये आपल्याला पहिला मुद्दा अभ्यासायचा आहे युरोपियनचे भारतात आगमन. तर मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल की भारतात फक्त ब्रिटिश आले नव्हते, ब्रिटिशांसोबत इतर युरोपियन सुद्धा भारतात आले होते. हे युरोपियन म्हणजे कोण होते? तर ते होते पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच. हे भारतात येण्याचे कारण काय होते? तो व्यापार. तर मित्रांनो, हा व्यापार युरोपियन भारतात आल्यानंतरच सुरू झाला होता की त्याआधीही सुरू होता? तर तो व्यापार याआधीही सुरू होता, मात्र तो चालायचा जमीन मार्गाने, भूमार्गाने. तर मित्रांनो, तो व्यापार कसा चालायचा हे सर्वात प्रथम समजून घ्या. दक्षिण भारतातून म्हणजे दक्षिण आशियातून, त्यामध्ये भारत सुद्धा आला, महत्वाच्या वस्तू म्हणजे त्यामध्ये मुख्यतः मसाल्याचे पदार्थ, तलम कापड, रेशीम कापड युरोपामध्ये याआधी सुद्धा पोचायचे, मात्र ते जे पोचायचे ते कोणाच्या माध्यमातून? अरबी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून. म्हणजे व्यापार कसा असायचा? अरबी व्यापारी दक्षिण आशियातून भारतातून वस्तू खरेदी करायचे आणि त्या वस्तू अधिक भावाने कुठे विकायचे? युरोपात. म्हणजे या आधी सुद्धा भारतातून वस्तू युरोपात पोहोचत होत्या, मात्र कोणाच्या माध्यमातून? अरबी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून. तर मग मात्र हा व्यापार चालत असताना अचानक युरोपियांना भारतात येण्याची गरज का बरं निर्माण झाली हे समजून घ्या. इसवी सन 1453 मध्ये एक महत्वाची घटना घडली. ती महत्वाची घटना कोणती होती हे लक्षात घ्या. इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतले, जे आजच्या आधुनिक इस्तंबूल या नावाने आपल्याला परिचित आहे. तर इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतल्यामुळे हा जमीन मार्गाने चालणारा व्यापार थांबला. म्हणजेच आता अरबी व्यापारी आणि युरोप यांच्यातील संपर्क थांबला आणि त्यामुळे दक्षिण आशियातून, भारतीय प्रदेशातून वस्तू युरोपात पोहोचणे आता शक्य राहिले नाही आणि त्यामुळे समुद्री मार्गाचा शोध घ्यायला सुरुवात केली गेली. समुद्री मार्गाचा शोध, कोणत्या समुद्री मार्गाचा शोध घेतला जाणार होता? असे समुद्री मार्ग जे भारतात पोहोचणार होते. आणि त्यातूनच मग कोलंबसने जगाच्या प्रवासाला सुरुवात केलं. अमेरिका वेस्पुसीने सुद्धा हा प्रयत्न केला, मात्र भारतात समुद्री मार्गाने पोहोचण्यात यशस्वी कोण झाला? वास्को द गामा. इसवी सन 1498 मध्ये वास्को द गामा कालिकट बंदरात येऊन पोहोचला. तेथे त्याचा तेथील राजा झामोरी याने त्याचे स्वागत केले. म्हणजेच भारतात पोहोचणारा, समुद्री मार्गाने पोहोचणारा पहिला युरोपियन व्यक्ती कोणता? वास्को द गामा. कोणत्या मार्गाने? समुद्री मार्गाने. अशा प्रकारे वास्को द गामामुळे भारतात युरोपियनचे आगमन सुरू झाले. 16व्या शतकात पोर्तुगीज भारतात आले. आणि त्यानंतर पोर्तुगीजानंतर डच, त्यानंतर इंग्रज आणि त्यानंतर सर्वात शेवटी फ्रेंच भारतात आले. यांचे जे आगमन झाले ते आगमन झाले 17व्या शतकात. म्हणजे भारतात सर्वात प्रथम येणारे पहिले युरोपियन कोण होते? पोर्तुगीज. आणि त्यानंतर डच, इंग्रज आणि फ्रेंच भारतात आले. म्हणजे इथे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं, जे युरोपीय भारतात आले त्यांचा क्रम, सर्वात प्रथम कोण आले? पोर्तुगीज, त्यानंतर डच, त्यानंतर इंग्रज आणि त्यानंतर फ्रेंच. म्हणजे पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच हा युरोपियनचा भारतात येण्याचा क्रम होता. तर मित्रांनो, हे युरोपियन भारतात आल्यानंतर भारतात प्रभावी कोण ठरले? ब्रिटिश म्हणजेच इंग्रज. पोर्तुगीज, डच, फ्रेंच हे भारतात तितक्या प्रमाणात यशस्वी ठरलेले आहे. तर सर्वात प्रथम आपण यांच्याविषयी मूलभूत माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर जे भारतात प्रभावी ठरले ते म्हणजे ब्रिटिश यांच्याविषयी आपण अभ्यासणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण पोर्तुगीजांविषयी माहिती घेऊया. पोर्तुगीज
म्हणजे भारतात सर्वात प्रथम येणारा पहिला पोर्तुगीज कोण होता, वास्को द गामा. तो भारतात कधी पोहोचला, 1498 मध्ये. कोणत्या बंदरात, कालिकत या बंदरात. तिथे कोणी स्वागत केले, झामोरिन्याने. ठीक आहे. तर हे फ्रेंच भारतात, सॉरी फ्रेंच नाही, पोर्तुगीज भारतात सर्वात प्रथम पोहोचले. केरळच्या किनाऱ्यावर ते पोहोचले आणि त्यांची राजधानी जी पहिली होती भारतातली ती कोणती होती, कोचीन. त्यानंतर तुम्हाला माहित आहे की पोर्तुगीजांचे भारतातील मुख्य केंद्र हे कोणते राहिले होते, गोवा. तर हे गोवा पोर्तुगीजांकडे कसे आले हे लक्षात घ्या. पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर होता फ्रान्सिस्को डी अल्मेडा, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पोर्तुगीजांचा दुसरा गव्हर्नर होता अल्बुर्ग, याने विजापूरच्या आदिलशहाकडून 1510 मध्ये गोवा जिंकून घेतले. म्हणजे पोर्तुगीजांकडे गोवा कोणामुळे आले, अल्बुर्गमुळे. आणि ते कोणाकडून आले, विजापूरच्या आदिलशहाकडून आले. त्यानंतर पोर्तुगीजांचा जो नंतरचा गव्हर्नर होता निनो द कुना, याने राजधानी ही कोचीन म्हणून कुठे हलवली, गोवा. म्हणजे इथे आपल्याला काही फॅक्ट्स मिळालेले आहे. 1498 मध्ये वास्को द गामा आला, कोणत्या बंदरात आला, कालिकत बंदरात आला. तिथे त्याचे स्वागत कोणी केले, झामोरिन याने स्वागत केले. तो तेथील राजा होता. त्यानंतर पोर्तुगीजांची भारतातील पहिली राजधानी कोणती होती, कोचीन. पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर कोण होता, फ्रान्सिस्को डी अल्मेडा. त्यानंतरचा पोर्तुगीजांचा जो गव्हर्नर होता, जो नवीन, त्यानंतरचा जो पोर्तुगीज गव्हर्नर होता, कोण, अल्बुर्ग याने काय केले, विजापूरच्या आदिलशहाकडून गोवा जिंकून घेतले. आणि त्यानंतरचा मी जो गव्हर्नर सांगितलेला आहे तुम्हाला, कोण, निनो द कुना, याने राजधानी कुठून हलवली, कोची म्हणून गोवा येथे. म्हणजे इथे आपल्याला काही नावे लक्षात ठेवायचे. वास्को द गामा 1498, स्वागत झामोरिन, पहिला गव्हर्नर फ्रान्सिस्को डी अल्मेडो, अल्बुर्ग गोवा जिंकून घेतले, पोर्तुगीजांची पहिली राजधानी कोची, त्यानंतर राजधानी कोचीनहून गोवा कोणी नेली, विनोद पुन्हा यांनी. तर हे पोर्तुगीज भारतात यशस्वी ठरले नाही, हे फक्त गोवापर्यंत सीमित राहिले. यासाठी अनेक कारणे कारणीभूत होती. मुख्यतः म्हणजे या पोर्तुगीज व्यापारावर पोर्तुगीज जो राजा होता त्याचे नियंत्रण होते. त्यामुळे भारताबाबतीत कोणतेही निर्णय घ्यायचे असेल तर त्यांना त्यांच्या राजाचे मत घ्यावे लागत होते. म्हणजेच त्यांना निर्णय घेण्याची मोकळीक नव्हती. त्याचप्रमाणे इथे त्यांनी फक्त व्यापार केला नाही तर व्यापारासोबत धर्म प्रचारावर सुद्धा भर दिला. कॅथोलिक ख्रिश्चन धर्म पोर्तुगीजांमुळेच भारतात, म्हणजे कॅथोलिक ख्रिश्चन धर्माचा जो प्रचार भारतात झाला तो झाला पोर्तुगीजांमुळेच. म्हणजेच पोर्तुगीजांनी व्यापारासोबत कशावर भर दिला, धर्म प्रचारावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर भर दिला. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथून स्थानिक सहकार्य त्यांना लाभले नाही. त्याचप्रमाणे अमेरिका खंडांचा शोध लागल्यानंतर त्यांनी ब्राझील या भूभागावर आपले अधिक लक्ष केंद्रित केले आणि त्यामुळे भारतात त्यांना मोठ्या प्रमाणात आपल्या सत्तेचा विस्तार करता आला नाही आणि ते फक्त गोवा आणि त्या आजूबाजूच्या प्रदेशापर्यंत सीमित राहिले. ते या पोर्तुगीजांमुळे भारतात काही महत्वाचे परिणाम झाले, ते परिणाम सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पोर्तुगीजांमुळेच भारतात तंबाखूची लागवड सुरू झाली. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे भारतात सर्वात प्रथम जर छापखाना सुरू झाला असेल तर तो कोणामुळे, पोर्तुगीजांमुळे. पोर्तुगीजांनी पहिला छापखाना, पहिली प्रिंटिंग प्रेस कुठे सुरू केली, गोवा येथे 1556 मध्ये. मित्रांनो लक्षात असू द्या, या छापखान्यामुळेच पुढे भारतात वर्तमानपत्रे सुरू झाली आणि पुढे आपल्याला अभ्यासायचं आहे. या वर्तमानपत्राने भारतात, या वृत्तपत्राने, विविध वृत्तपत्रांनी भारताच्या राष्ट्रीय आंदोलनात कोणती भूमिका बजावली हे आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यामुळे ही एक महत्वाची फॅक्ट आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायची आहे. भारतातील पहिली प्रिंटिंग प्रेस गोवा इथे 1556 मध्ये कोणी सुरू केली, पोर्तुगीजांनी. आणि याआधी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पोर्तुगीजांमुळे भारतात कॅथोलिक ख्रिश्चन धर्माचा प्रचार झाला. तर ही पोर्तुगीजांविषयी आपण मूलभूत माहिती अभ्यासली. पोर्तुगीजांनंतर भारतात येणारे दुसरे युरोपियन कोण होते, डच. तर ही डच हे जे आले, हे आले भारतात 1602 मध्ये. त्यांची जी कंपनी भारतात आली, म्हणजे ही कंपनी लक्षात घ्या, यानंतर आपल्याला ईस्ट इंडिया कंपनीचा उल्लेख येणार आहे. तर ही कंपनी काय बाब आहे हे सगळ्यात पहिले समजून घ्या. मित्रांनो लक्षात घ्या, हे युरोपीय व्यापारी जे भारतात येत होते हे संघटितरित्या येत होते आणि त्यासाठी ते कंपनी स्थापन करत होते. प्रत्येक देशाच्या अशा अनेक कंपन्या होत्या, म्हणजे प्रत्येक देशातील व्यापाराच्या वेगवेगळ्या कंपन्या होत्या. भारतात जे प्रभावी ठरले आहे त्याचा उल्लेख मी इथे करणार आहे. जशी भारतात ब्रिटिशांची कोणती कंपनी प्रभावी ठरली किंवा कोणत्या कंपनीची व्यापारावर मक्तेदारी होती, ईस्ट इंडिया कंपनीची. त्यामुळे आपण इथे कोणत्या कंपनीचा उल्लेख करू, ईस्ट इंडिया कंपनीचा.
तशाच प्रकारे डच व्यापाऱ्यांच्या सुद्धा वेगवेगळ्या कंपन्या होत्या आणि भारतात जी आली ती आली होती डच ईस्ट इंडिया कंपनी. इसवी सन 1602 मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली. मात्र ही डच सुद्धा भारतात प्रभावी ठरली नाही, कारण की भारताऐवजी यांचे मुख्य लक्ष राहिले जावा, सुमात्रा, इंडोनेशिया ही बेटे. इसवी सन 1759 मध्ये त्यांचे जे स्पर्धक होते ब्रिटिश, त्यांच्याकडून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. 1759 मध्ये बेदारा या लढाईत, म्हणजे तुम्हाला कोणती लढाई लक्षात ठेवायची, पुढे आपल्याला आणखी लढाया अभ्यासाचा आहे, मात्र याआधी या लढाईचा उल्लेख आलेला आहे म्हणून ही लढाई तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. इसवी सन 1759 मध्ये बेदारा येथील लढाई ईस्ट इंडिया कंपनीकडून कोणाला पराभव स्वीकारावा लागला, डचांना. आणि त्यामुळे मग त्यानंतर डच भारतात तितके प्रभावी राहिले नाही. त्यानंतर जे भारतात प्रभावी ठरले, भारतात ज्यांनी सत्ता स्थापन केली, ते ब्रिटिश, इंग्रज यांच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. ब्रिटिश भारतात जे आले मुख्यतः कोणत्या कंपनीच्या माध्यमातून आले, ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून. तर ब्रिटिश व्यापाऱ्यांनी ही ईस्ट इंडिया कंपनी इसवी सन 1599 मध्ये स्थापन केली होती आणि भारतात जाऊन व्यापार करण्याचा परवानगी त्यांना जी मिळाली ती मिळाली राणी एलिझाबेथ कडून. 15 वर्षाचा परवाना राणी एलिझाबेथने इसवी सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला दिला. कोणती ईस्ट इंडिया कंपनी, म्हणजे आता मी तिथे ब्रिटिश हे नाव नाही लावणार आहे, तुम्हाला ते समजून घ्यायचं आहे. तर ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती, हिला इसवी सन 1600 मध्ये राणी एलिझाबेथ कडून 15 वर्षासाठी भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळाला. इसवी सन 1609 मध्ये राजा जेम्स याने हा परवाना कायमरित्या दिला, म्हणजे यापुढे भारतात ब्रिटिशांद्वारे जो व्यापार केला जाणार होता तो कोणत्या कंपनीच्या माध्यमातून, ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून. आता ही परवानगी त्यांना ब्रिटनमधून तर मिळाली होती, मात्र भारतात व्यापार करायचा आहे तर भारतात सुद्धा परवानगी घ्यायची होती. आणि भारतात त्या काळात कोणती सत्ता प्रभावी होती, मुघल सत्ता. तर मुघल बादशाह जहांगीर हा त्यावेळी सत्ताधीश होता. तर मुघल बादशाह जहांगीर कडून भारतातून व्यापार करण्याची परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न केले गेले. सर्वात प्रथम कॅप्टन हॉकिन्स हा इसवी सन 1609 मध्ये जहांगीरच्या दरबारात पोहोचला, मात्र त्याला त्यावेळेस परवानगी देण्यात आली नाही. मात्र शेवटी परवानगी मिळवण्यात ते यशस्वी झाले आणि इसवी सन 1613 मध्ये मुघल बादशाह जहांगीर कडून भारतात वखार स्थापन करण्याची परवानगी मिळाली. कोणाला, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला. आणि त्यानुसार मग भारतात ब्रिटिशांची पहिली वखार इसवी सन 1613 मध्ये कुठे स्थापन झाली, सुरत येथे. त्यावेळेस मुघल बादशाह कोण होता, जहांगीर. त्यानंतर इसवी सन 1615 मध्ये थॉमस रो, याआधी कोण गेला होता, कॅप्टन हॉकिन्स, आता कोण, थॉमस रो. कधी, इसवी सन 1615 मध्ये पुन्हा जहांगीरच्या दरबारात गेला आणि त्याने भारताच्या इतर प्रदेशात सुद्धा वखारी स्थापन करण्याची परवानगी मिळाली. आणि अशा प्रकारे ब्रिटिशांच्या भारतात वखारी स्थापन होऊ लागल्या. या वखारी मुख्यतः पश्चिम किनाऱ्यावर आणि पूर्व किनाऱ्यावर होत्या. पश्चिम किनाऱ्यावर ब्रिटिशांची जी मुख्य वखार होती ती होती सुरत, हीच त्यांची भारतातील पहिली वखार होती. आणि पूर्व किनाऱ्यावर त्यांच्या ज्या वखारी होत्या त्या होत्या कालिकत. महत्वाची म्हणजे कालिकत याआधी, म्हणजे ज्यांचा उल्लेख करणार, त्याआधी महत्वाची जी वखार होती ती होती मद्रास. म्हणजे ब्रिटिशांची पूर्व किनाऱ्यावरील पहिली मुख्य वसाहत कोणती होती, पहिली मुख्य वखार कोणती होती, मद्रास. या मद्रास येथे त्यांनी जी तटबंदी केली होती ती तटबंदी ओळखली जात होती सेंट जॉर्ज किल्ला या नावाने. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, सेंट जॉर्ज कुठे होता, मद्रास येथे. म्हणजे मद्रास येथील वखार कोणत्या नावाने ओळखली जात होती, सेंट जॉर्ज या नावाने. त्यानंतर कालिकत, गोविंदपूर आणि सातानुती, म्हणजे ही तीन नावे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, सातानुती, कालिकत आणि कालिकता आणि गोविंदपूर. या तीन गावांची जमीनदारी ब्रिटिशांना मिळाली. पुढे हेच तीन गावे कलकत्ता या नावाने ओळखले जाऊ लागले. म्हणजे दुसरी ब्रिटिशांची पूर्व किनाऱ्यावरील वसाहत वखार जी होती ती कुठे होती, कलकत्ता येथे. कलकत्ता येथे त्यांनी फोर्ट विलियम नावाचा किल्ला बांधला. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं, फोर्ट विलियम हा किल्ला कुठे होता, कलकत्ता येथे. ब्रिटिशांची जी कलकत्ता येथील वखार कोणत्या नावाने प्रसिद्ध होती, फोर्ट विलियम. दोन म्हणजे किल्ल्यांचा उल्लेख येथे आलेला आहे, एक फोर्ट सेंट जॉर्ज आणि दुसरा फोर्ट विलियम. फोर्ट सेंट जॉर्ज कुठे होता, मद्रास येथे, आणि फोर्ट विलियम कुठे होती, कलकत्ता येथे.
तर अशा प्रकारे ब्रिटिशांच्या या वखारी भारतात वेगवेगळ्या ठिकाणी अस्तित्वात होत्या. पश्चिम किनाऱ्यावरील वखारी कोणत्या होत्या? सुरत, त्यानंतर बॉम्बे. ठीक आहे, मी बॉम्बेचा उल्लेख पुन्हा करणारच आहोत. याआधी मी बॉम्बेचा उल्लेख नाही केलेला आहे, मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पश्चिम किनाऱ्यावरील वखारी कोणत्या? सुरत आणि बॉम्बे. आणि पूर्व किनाऱ्यावरील मद्रास आणि कलकत्ता. मद्रास येथे सेंट जॉर्ज आणि कलकत्ता येथे फोर्ट विल्यम. तर आता मित्रांनो आपण बॉम्बे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. लक्षात घ्या, बॉम्बे हे एक बेटांचा समूह होते आणि हे जे बॉम्बे हे जे बेट ब्रिटिशांकडे नव्हते. आधी ब्रिटिशांकडे नव्हते, हे पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. मात्र ब्रिटिश राजाचा पोर्तुगीज राजकन्येशी पोर्तुगीज राजकुमारीशी विवाह झाल्यामुळे पोर्तुगीजांकडून हे बेट ब्रिटिश राजाला आंदण म्हणून मिळाले. म्हणजे लक्षात घ्या, बॉम्बे हे बेट कोणाच्या ताब्यात होते? पोर्तुगीजांच्या ताब्यात. मात्र पोर्तुगीज राजकुमारीचा कोणासोबत विवाह झाला? ब्रिटिश राजाशी. आणि त्यामुळे हे बेट आंदण म्हणून कोणाला मिळाले? ब्रिटिश राजाला. आता लक्षात घ्या, हे बेट ब्रिटिश राजाला मिळाले होते, मात्र या बेटावर ब्रिटिश राजाने आपला स्वतःचा ताबा ठेवला नाही किंवा स्वतःच्या ताब्यात ठेवले नाही. या ब्रिटिश ब्रिटिशांची जी ईस्ट इंडिया कंपनी भारतात व्यापार करत होती तिला हे बेट भाडे तत्वावर भाड्याने दिले. कोणी दिले? ब्रिटिश राजाने. कोणाला? ईस्ट इंडिया कंपनीला. म्हणजे लक्षात घ्या, ईस्ट इंडिया कंपनीकडे हे बेट कोणाकडून आले? ब्रिटिश राजाकडून भाडे तत्वावर. 1668 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला हे बेट मिळाले. जिंकून घेतले होते का? नाही. तर हे ब्रिटिश राजाच्याच ताब्यात होते आणि त्याच्याकडून भाडे तत्वावर कोणाला मिळाले? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला. कधी? 1668 मध्ये. त्यानंतर 1687 मध्ये ब्रिटिशांनी आपली पश्चिम किनाऱ्यावरील जे मुख्य केंद्र होते त्यांचे सुरत, ते सुरत ऐवजी कुठे हलविले? बॉम्बे येथे. म्हणजेच लक्षात घ्या, ब्रिटिशांचे 1687 पासून ब्रिटिशांचे म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे 1687 पासून पश्चिम किनाऱ्यावरील मुख्य केंद्र कोणते झाले? बॉम्बे. अशा प्रकारे पश्चिम किनाऱ्यावरील मुख्य केंद्र बॉम्बे हे इसवी सन 1687 पासून पुढे आले. ठीक आहे, कोणाचे? ईस्ट इंडिया कंपनीचे. मित्रांनो लक्षात असू द्या, या फॅक्ट्स परीक्षेत मोठ्या प्रमाणात विचारल्या जात नाही, मात्र आपल्याला इथून जे पुढे इतिहास अभ्यासायचा आहे तो कन्सेप्च्युअल अभ्यासायचा आहे. आणि कन्सेप्च्युअल इतिहास अभ्यासताना ही सगळी पार्श्वभूमी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी मी या बाबी तुम्हाला थोडक्यात सांगितल्या. त्यानंतर सर्वात शेवटी भारतात कोण आले? फ्रेंच आले. फ्रेंच भारतात 1664 म्हणजे 1664 मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि त्यानंतर ते भारतात आले. मात्र हे सुद्धा भारतात म्हणजे पुढे आपल्याला ब्रिटिश फ्रेंच संघर्ष अभ्यासायचाच आहे. ब्रिटिश फ्रेंच संघर्षामध्ये ब्रिटिशच प्रभावी ठरले आणि फ्रेंच त्यामुळे भारतातील ठराविक प्रदेशात मर्यादित राहिले. फ्रेंचांच्या भारतातील ज्या मुख्य वसाहती होत्या त्या होत्या मसुलीपट्टणम, माहे, यानम, कारिकल आणि चंद्रनगर आणि त्याचप्रमाणे सुरत. म्हणजे फ्रेंचांच्या भारतातील वसाहती कोणत्या राहिला? माहे, यानम, कारिकल, सुरत, चंद्रनगर आणि जे मुख्य केंद्र फ्रेंचांचे भारतातील राहिले ते पॉन्डेचरी. तर अशा प्रकारे युरोपियनचे भारतात आगमन झाले. वेगवेगळ्या युरोपियन सत्ता भारतात आल्या, मात्र यामध्ये सर्वात प्रभावी कोण ठरले? ब्रिटिश. आणि इतर युरोपियन सत्ता भारतातील फक्त विशिष्ट प्रदेशापुरत्याच मर्यादित राहिल्या. तर मित्रांनो, युरोपियनचे भारतात आगमन हा मुद्दा मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. आता लक्षात घ्या, हा मुद्दा तर मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे, मात्र यावर परीक्षेच्या दृष्टीतून काय परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा आपण एक वेळ पुन्हा थोडक्यात आढावा घेऊ. कशाच्या दृष्टिकोनातून? परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर मित्रांनो लक्षात असू द्या, तुम्हाला सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं, युरोपियनचे भारतात आगमन कशासाठी झाले? व्यापारासाठी. व्यापार कशा प्रकारचा होता? युरोपीय व्यापारी भारतातून वस्तू खरेदी करणार होते आणि त्या अधिक भावाने कुठे विकणार होते? युरोपात. म्हणजे यामध्ये कुठेही भारतीय व्यापाऱ्यांचे नुकसान होते का? नाही. आणि त्यामुळे त्यांना इथे वखारी स्थापन करण्याची परवानगी सुद्धा देण्यात आली. तर सर्वात प्रथम कोण भारतात आले? पोर्तुगीज, त्यानंतर डच, त्यानंतर इंग्रज आणि त्यानंतर फ्रेंच. म्हणजे तुम्हाला हा क्रम लक्षात ठेवायचा आहे, पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच. त्यानंतर आपण पोर्तुगीजांविषयी थोडक्यात माहिती घेतली. पोर्तुगीजांचे भारतातील पहिले मुख्य केंद्र म्हणजे त्यांची भारतातील पहिली राजधानी कोणती होती? कोची. आणि त्यानंतर त्यांचं मुख्य केंद्र कोणतं राहिलं? गोवा. इथे मी तुम्हाला सांगितलं पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर कोण होता? फ्रान्सिस्को डी अल्मेडा. त्यानंतर पोर्तुगीजांचे दोन गव्हर्नर आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, एक अल्बुर्ग आणि दुसरा निनो द कुना.
अल्बुर्टने काय घेतले, अल्बुर्टने काय केले, गोवा जिंकून घेतले कोणाकडून, विजापूरच्या आदिलशाहकडून, आणि निनोद पुनाने काय केले, राजधानी कोचीनहून गोवा येथे हलवले. यांच्यामुळेच भारतात तंबाखूची लागवड झाली. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे यांनीच भारतात प्रिंटिंग प्रेस सुरू केली. कधी? इसवी सन 1556 मध्ये. त्यानंतर डच हे भारतात इतके प्रभावी ठरले नाही. इथे तुम्हाला एक लढाई लक्षात ठेवायची, बेडारा लढाई, जी कधी झाली 1759 मध्ये, आणि तिथे डचांचा अंतिम पराभव झाला. ब्रिटिश भारतात आले 1599 मध्ये. ईस्ट इंडिया कंपनी स्थापन 1600 मध्ये, परवाना 1609 मध्ये कायमरित्या परवाना. त्यानंतर पहिली वखार कुठे? 1613 सुरत. कोणाच्या काळात? जहांगीरच्या काळात. त्यानंतर त्यांच्या इतर वसाहती, पश्चिम किनाऱ्यावरील वसाहती कोणत्या? सुरत, बॉम्बे. बॉम्बे कोणाकडून मिळाले? सगळ्यात पहिले तर ब्रिटिश राजाला मिळाले, पोर्तुगीजांकडून. मग ब्रिटिश राजाकडून मिळाले कंपनीला. हे ब्रिटिशांचे पश्चिम किनाऱ्यावरील मुख्य केंद्र होते. त्यानंतर मद्रास, आणि आपण कलकत्ता अभ्यासलं. मद्रास येथे काय? सेंट जॉर्ज. आणि कलकत्ता येथे काय? पोर्ट विलियम. त्यानंतर फ्रेंचांच्या भारतातील वसाहती आपण बघितल्या कोणत्या होत्या, म्हणजे फ्रेंचांच्या भारतातील मुख्य केंद्र कोणते होते? पॉंडेचेरी. आणि भारतातील प्रामुख्याने जिथे त्यांच्या वसाहती होत्या, ते वसाहती कुठे होत्या? माहे, यानम, कारिकल, सुरत आणि चंद्रनगर. हे ठिकाण सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर अशा प्रकारे युरोपियनचे भारतात आगमन हा टॉपिक आपण, हा मुद्दा आपण अभ्यासलेला आहे. यानंतर जो आपला मुद्दा अभ्यासायचा आहे तो मुद्दा मुघल सत्तेचे पतन व विघटन. ठीक आहे. तर इसवी सन 16व्या शतकात आणि 17व्या शतकात युरोपियनचे भारतात आगमन सुरू झाले होते. तर त्यावेळी भारतातील राजकीय परिस्थिती काय होती, म्हणजे भारतात ती कोणती सत्ता प्रभावी होती, भारतातील राजकीय परिस्थिती काय अभ्यासायची, काय होती, हे आता आपल्याला अभ्यासायचं आहे. कारण की या राजकीय परिस्थितीचा पुढे परिणाम होऊनच ब्रिटिशांची भारतात सत्ता स्थापन झाली आणि त्यांच्या सत्तेचा भारतात विस्तार झाला. तर मित्रांनो लक्षात घ्या, या आता आपल्याला दुसरा मुद्दा अभ्यासायचा आहे, मुघल सत्तेचे पतन व विघटन. तर लक्षात घ्या, या युरोपियनचे भारतात आगमन सुरू झाले होते, युरोपियनच्या भारतात आगमन झाले होते, त्यांचा व्यापार सुद्धा सुरू झाला होता. मात्र आता भारतातील राजकीय परिस्थितीत काय बदल होत होता हे आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि तो मुद्दा आपण अभ्यासणार आहोत मुघल सत्तेचे पतन व विघटन यामध्ये. तर मित्रांनो यामध्ये लक्षात असू द्या, औरंगजेब बादशाह जो मुघलांमधला सर्वात, म्हणजे मुघल बादशांमध्ये सर्वात शेवटी जर कोणता प्रभावी बादशाह राहिला असेल तो औरंगजेब. औरंगजेबानंतर जे बादशाह मुघल बादशाह सत्तेवर आले ते तितके प्रभावी नव्हते. ते या औरंगजेब बादशाहचा जो मृत्यू झाला तो इसवी सन 1707 मध्ये. कधी झाला? इसवी सन 1707 मध्ये. हा मुघलांचा सर्वात, म्हणजे मुघलांचा सर्वात प्रभावी शेवटचा जर कोणता बादशाह राहिला असेल तर तो राहिला होता औरंगजेब. तर औरंगजेबाचा इसवी सन 1707 मध्ये मृत्यू झाला. इसवी सन 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर जे मुघल बादशाह सत्तेवर आले ते तितकेसे प्रभावी नव्हते. म्हणजे तुम्हाला जर अंदाज घ्यायचा असेल त्या राजकीय परिस्थितीचा तर मी एक वाक्य बोलतोय, ते वाक्य लक्षात घ्या. 52 वर्षात जवळपास 8 मुघल बादशाह दिल्लीच्या गादीवर बसून गेले. म्हणजे यावरून तुम्हाला लक्षात येईल की त्यावेळेची राजकीय परिस्थिती किती अस्थिर झाली होती. औरंगजेबानंतर जे मुघल बादशाह सत्तेवर आले होते ते तितकेसे प्रभावी नव्हते. सरदारांचे मुघल बादशाह, म्हणजे सरदारांचे मुघल राजकारणात काय म्हणता येईल, हस्तक्षेप वाढला होता, त्यांचा वर चष्मा वाढला होता आणि त्यामुळे मुघल बादशाह कमकुवत झाले होते. आणि त्याचा राजकीय परिणाम भारतावर काय झाला हे लक्षात घ्या. मुघल बादशाह म्हणजे दिल्ली हे केंद्र तितकेसे प्रभावी न राहिल्यामुळे अनेक जे मुघल नवाब होते, जे कोणाच्या अधिपत्याखाली होते, याआधी मुघल बादशाहच्या अधिपत्याखाली होते, त्यांनी आता मुघल बादशाहचे नियंत्रण झुगारले होते. म्हणजे ते मुघल बादशाहच्या अधिपत्याखाली राहण्यास आता तयार होते का? नाही. आणि त्यामुळे त्यांनी आपले स्वतंत्र राज्य निर्माण करण्यास सुरुवात केली होती. आणि त्यामुळेच हळूहळू आता मुघल सत्तेचे विघटन सुरू झाले होते. म्हणजेच लक्षात घ्या, मुघल बादशाह औरंगजेबाच्या मृत्यूमुळे मुघल सत्तेचे पतन सुरू झाले. आणि त्यामुळे दिल्ली येथील मुघल बादशाह आता तितकासा प्रभावी राहिला नव्हता. आणि या बादशाहच्या नियंत्रणाखाली जे वेगवेगळे नवाब होते आता त्यांनी मुघल बादशाहचं नियंत्रण मानायला ते तयार नव्हते. आणि त्यामुळे त्यांनी आपली स्वतंत्र राज्य स्थापन करायला सुरुवात केली होती. आणि त्यातूनच मग मुघल सत्तेचं काय सुरू झालं होतं? विघटन. या विघटनातूनच मग पुढे काही केंद्र निर्माण झाली, काही वेगळी राज्य निर्माण झाली. ती महत्वाची राज्य आपल्याला लक्षात ठेवायचं, पहिले बंगाल, त्यानंतर अवध, आणि त्यानंतर दक्षिणेकडे सुद्धा ही राज्य आली होती, राज्य निर्माण झाली होती. दक्षिणेकडे आपल्याला मुख्यतः दोन राज्य लक्षात ठेवायचे आहे, हैदराबाद
आणि त्यानंतर कर्नाटक. म्हणजेच लक्षात घ्या, मुघल सत्तेच्या विघटनातून बंगालचे राज्य अवध आणि दक्षिणेकडे हैदराबाद कर्नाटक ही स्वतंत्र राज्ये अस्तित्वात आली होती. आणि त्याचप्रमाणे आणखी इतर राज्य अस्तित्वात होती, इतर सत्ता अस्तित्वात होत्या. त्यामध्ये आपण प्रामुख्याने उल्लेख करू शकतो मैसूरचे राज्य आणि त्याचप्रमाणे मराठ्यांचे राज्य. तर अशा प्रकारे लक्षात घ्या, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर भारतातील राजकीय परिस्थिती काय होती, भारतात वेगवेगळी राज्ये वेगवेगळ्या सत्ता तयार झाल्या होत्या, वेगवेगळी राज्य अस्तित्वात होती. म्हणजे केंद्रीकृत सत्ता आता अस्तित्वात राहिली होती का, नाही, वेगवेगळे राज्य अस्तित्वात आली होती. त्यामध्ये प्रामुख्याने मुघल साम्राज्यातूनच निघालेली जी होती ती होती बंगाल बंगाल अवध आणि त्यानंतर हैदराबाद आणि त्यानंतर कर्नाटक. आणि त्याचप्रमाणे मराठ्यांचे राज्य सुद्धा अस्तित्वात होते आणि मैसूरचे राज्य सुद्धा अस्तित्वात होते. तर आता मित्रांनो, अभ्यासायचं कशासाठी, आपल्याला हे अभ्यासायचं कशासाठी आहे हे लक्षात घ्या. आपला टॉपिक काय आहे, भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना व विस्तार. मित्रांनो लक्षात असू द्या, म्हणजे आपण इकडे पुढे पुढे तर चाललो, मात्र आपला मुख्य टॉपिक काय आहे विसरायचा आहे का, नाही. तर आपला मुख्य टॉपिक काय, भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना व विस्तार. तर ब्रिटिश भारतात आले आणि त्यांना भारतात सत्ता स्थापन करणे का बरं शक्य झाले हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आपण हे मुघल सत्तेचे पतन व विघटन अभ्यासत आहोत. तर मित्रांनो, मुघल सत्तेच्या विघटनामुळे भारतात वेगवेगळी राज्य अस्तित्वात आली, त्याचप्रमाणे मराठ्यांचे राज्य सुद्धा अस्तित्वात होते आणि मैसूरचे राज्य सुद्धा अस्तित्वात होते. तर या राज्यांमध्ये संबंध कशा प्रकारचे होते ते जाणून घ्या. या राज्यांमधले संबंध हे सामंजस्याचे नव्हते, त्यांची सतत आपापसात युद्ध चालायची, लढाई चालायची. म्हणजेच लक्षात घ्या, त्या काळातील म्हणजे 18व्या शतकातील भारत कसा होता, भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या सत्ता अस्तित्वात होत्या आणि या सत्तांचा आपापसात सतत संघर्ष चालायचा. म्हणजेच भारत राजकीय दृष्ट्या कसा होता, अस्थिर होता. कोणतीही केंद्रीय सत्ता भारतात अस्तित्वात नव्हती आणि या राजकीय परिस्थितीमुळेच ब्रिटिशांनाच नाही तर इतर युरोपियांना सुद्धा भारतीय राजकारणात हस्तक्षेप करणे शक्य झाले. त्यांनी भारतीय राजकारणात हस्तक्षेप करायला सुरुवात केली आणि यातूनच ब्रिटिश आणि मुख्यतः म्हणजे ज्यांचा प्रामुख्याने आपल्याला उल्लेख करावा लागेल, ब्रिटिश आणि फ्रेंचांनी भारतीय राजकारणात हस्तक्षेप करायला सुरुवात केली. या वेगवेगळ्या सत्तांमध्ये जो संघर्ष चालायचा, या संघर्षामध्ये त्यांनी हस्तक्षेप सुरू करायला सुरुवात केली. त्यांनी वेगवेगळ्या भारतीय सत्तांना सुरुवातीला मदत केली आणि नंतर हळूहळू यांच्यावर नियंत्रण निर्माण केले आणि अशा प्रकारे भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना झाली. तर ही स्थापना आपल्याला आणखी पुढे जाऊन डिटेलमध्ये अभ्यासायचा आहे. मात्र याआधी मी तुम्हाला मुघल सत्तेचे पतन व विघटन याचा भारतीय राजकारणावर काय परिणाम झाला हे थोडक्यात सांगितलं आहे. तर मित्रांनो लक्षात असू द्या, मुघल सत्तेचं पतन व विघटन याला आपल्याला इथपर्यंत सीमित ठेवायचं आहे. कारण की हा इथे म्हणजे इथे आपल्याला आधुनिक भारताला धरून यावर आपल्याला बरेचसे म्हणजे टॉपिक प्रश्न विचारले जाणार नाही आहे. त्यामुळे मुघल सत्तेचं पतन आणि विघटन या मुद्द्याला आपण इथपर्यंतच मर्यादित ठेवू. त्यानंतर आपल्याला जो नेक्स्ट टॉपिक अभ्यासायचा आहे तो अभ्यासायचा आहे ब्रिटिश सत्तेचा विस्तार. म्हणजे लक्षात घ्या, सुरुवातीला ब्रिटिशांनी भारतीय राजकारणात काय केला, हस्तक्षेप केला. हस्तक्षेप केल्यानंतर होऊ त्यांनी भारतीय राज्यांवर वेगवेगळ्या भारतीय सत्ताधीशांवर नियंत्रण निर्माण केलं आणि त्यानंतर त्यांनी आपल्या सत्तेच्या विस्ताराला सुरुवात केली. तर हा आपला तिसरा मुद्दा असणार आहे ब्रिटिश सत्तेचा विस्तार. या मुद्दा अभ्यासल्यानंतर आपल्याला भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना कशी झाली हे पूर्णपणे समजणार आहे. तर मित्रांनो हा आपला तिसरा टॉपिक ब्रिटिश सत्तेचा विस्तार हा आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण ब्रिटिशांनी सुरुवातीला भारतीय सत्ताधीशांसोबत कसा संघर्ष केला, त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या इतर युरोपियन स्पर्धकांना सुद्धा कसे नमवले हे अभ्यासणार आहोत. तर यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या लढाया त्या काळात ज्या झाल्या कशासाठी, ब्रिटिश सत्तेची स्थापना होण्यासाठी कुठे, भारतात, हे अभ्यासायचं आहे. तो उद्याच्या लेक्चरला तुम्ही उपस्थित राहण्याआधी हा ब्रिटिश सत्तेचा विस्तार यामध्ये काय अभ्यासायचा आहे, ब्रिटिशांनी भारतात केलेल्या वेगवेगळ्या लढाया, त्यामध्ये तुम्हाला प्लासीची लढाई अभ्यासायची आहे, पुढे बक्सार लढाई अभ्यासायची आहे, त्यानंतर ब्रिटिश फ्रेंच संघर्ष सुद्धा अभ्यासायचा आहे. अगदी थोडक्यात हा टॉपिक आपण अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर मग आपला मुख्य टॉपिक जिथून आपल्याला कंबाईन मध्ये प्रामुख्याने प्रश्न विचारले जाऊ शकतात ब्रिटिश सत्तेचा विस्तार याला आपण सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो उद्या आपण याच वेळेला
पुन्हा भेटूया. धन्यवाद.